श्री स्वामी समर्थ हो, नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत आज आहे अधिक मास अमावस्या दोन हजार तेवीस अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम किंवा मलमास असं देखील म्हटलं जातं आज अधिक मासातील अमावस्या आज अधिक मास संपतोय त्यामुळे आजच्या दिवशी अतिशय महत्वाची आहे हा दिवस हिंदू धर्मात अधिक मास य पूजापाठ जपतप आणि दान यांना फार महत्त्व असतं यंदाही अधिक मासातील अमावस्या तीन वर्षातून एकदा येते अधिक मासातील सर्वात मोठी अमावस्या आहे या दिवशी चुकूनही करू नका नाहीतर या चुका करायच्या नाहीत नाहीतर धन संपत्ती आरोग्य आणि समृद्धी नाहीशी होती त्याम त्याशिवाय दि या दिवशी काही उपाय केल्यास एका रात्रीत तुमचं न नशीब पालटू शकतं तर बघा अधिक मासातील या महिन्यात श्री गणेश श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा केली जाते त्यामुळे सर्व पापण नष्ट होतात आणि पुण्य प्राप्त होते श्रावण अधिक महिन्यातील अमावस्येला शुभ क कर्माचं फळ आयुष्यभर मिळत असतं आज बुधवार म्हणजेच गणरायांची पूजा करण्याचा हा दिवस त्यामुळे विष्णू आणि गणरायांची पूजा आजच्या दिवशी खास अमावस्या आहे आता पूजा कशी करायची सकाळी लवकर उठून स्नान करून घरातील मंदिरात गणेशाच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घाला त्यानंतर त्यांना त्यान शुद्ध पाण्याने स्नान घालून मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्या आता गणेशाला सजवल्यानंतर त्यांना पाले कनेल जनेयू दुर्वा चंदन यांसह फुलांसह लाडू देखील अर्पण करा आता श्रोते हो एक उपाय सांगते आहे नक्की ऐका गणेशाला लाडू आणि मोदक अर्पण करा धूप दीप लावून आरती करा पूजेत ओम गण गणपते या मंत्राचा जप करा शिव माता पार्वतींची पूजा करा त्यांना अभिषेक करा आणि जल जल देखील अर्पण करा ओम नम शिवायचा जप करा दूध अर्पण करा नंतर पाण्याने शुद्ध स्वच्छ करा अमावसेच्या दिव दिवशी शिवले शिवलिंगावर बेलपत्र कनेर फूल धतुरा आकृत्यांची फुलं गुलाबी इत गुलाब इत्यादी अर्पण करा यानंतर चंदनाचा तिलक लावा महिलांनी पार्वतीला सजवावे आणि देवाला मिठाचा मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आणि अमावसेला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मींची विधिवत पूजा करा मा लक्ष्मीजींना लाल चुनरी अर्पण करा भगवान विष्णूला चमकदार पिवळे वस्त्र अर्पण करा या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय आणि कृष्णाय नम हा मंत्र जप करणे खूप शुभ आहे या दिवशी दान केल्यामुळे पुण्य मिळते आता अमावसेच्या या दिवशी पितरांचं धूप धान करा काळे कुत्रे कावळे यांना घराबाहेर अन्न ठेवा ग मुंग्यांसाठी घराबाहेर साखर ठेवा अधिक महिन्यात शस्त्रपठनाला विशेष महत्त्व आहे तर श्रोते हो ही सर्व माहिती तुम्हाला दिली आता तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका